त्यांची साथ द्यायची आहे. प्रत्येकानं घराघरामधून भरा त्यांची लेखायला. आपल्या नोकऱ्या कशा भेटत नाही, शेतामध्ये काहीच पिकत नाही. आपण रात्रंदिवस कष्ट केले तर आपल्या भावाला भाव त्याला देता येत नाही बरोबर. आपल्या मनासारखा आपल्या जे जे आपण उत्पन्न केले हे काय खातात. उद्यापासून आपण काहीतरी नाही मार्केटमध्ये गेलं शेतामधलं तर हे काय खातात हे बघू तर आपण. यांच्याजवळ पैसा असला म्हणून काय झालं, पण आपण अन्न जे तयार केलेलं आहे कुणबी लोकांनी मराठ्यांनी शेतातल्या माणसांनी. उद्या जर आम्ही मार्केटमध्ये जर काहीच नाही गेलं तर हे काय खातात, पैसे खातात काय घरातले काढून. उद्यापासून आपण ह्यांना काहीच साथ द्यायची नाही, शेतातलं कोणतंच काही द्यायचं नाही. जे शेता कुंभी लोकांचे लोक असे तुटून पडले ते आपणही त्यांच्यावरलं तुटून पडलं पाहिजे. आपल्याला आरक्षण कसं काय भेटत नाही. आपण प्रत्येक जण नाका आपल्या भावासाठी पाठीशी राहिलं पाहिजे बहिणी म्हणून. आपला भाऊ आज 6 दिवस झाला उपवाशी आहे, त्याच्या पोटात अन्न नाही पाणी नाही, तरी आपल्याला त्याच्याविषयी काहीतरी दिवाळी येत आहे. आपण भाऊ बिजेसाठी भावासाठी काहीतरी केलंच पाहिजे, त्यांना साथ दिलीच पाहिजे. भाऊ बिजेची होय नवळणी एकच आपल्याला की आपल्या भावाचा प्राण वाचवायचा आणि मराठा आरक्षण करून घ्यायचं. सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. आपल्या कुंडली लोकांनी यांना भेटत केलंय, ते आपल्याला कसे मोठे करत नाही हेच पाहायचं आहे. प्रत्येक आपण ह्या आलेल्या सगळ्या मराठ्याच्या जिजाऊ आहेत. आपण पुढचा शिवाजी तयार करायचा आहे. हे शिवाजी जरी नका त्याच्या प्राणावर भेटला तरी आपण घराघरातून शिवाजी तयार केला पाहिजे. आपण मातृत्वाच्या जिजाऊ आहात. प्रत्येकानं आपल्या मराठा आरक्षणासाठी सगळं तळमळीनं त्यांच्या मागे राहिलं पाहिजे. आपल्या मनासारखं त्यांनी केलंच पाहिजे.